आताच्या क्षणाची फार महत्त्वाची बातमी, जी 24 तासच्या बातमीचा इम्पॅक्ट दाखवणारी बातमी आहे. तुळजा भवानी मंदिरात प्रवेश करण्यासाठी किंवा पूजा अर्चा करण्यासाठी कोणतेही निर्बंध नाहीत, मंदिर संस्थाननं हा खुलासा केलाय. तुळजा भवानी मंदिरात प्रवेश करण्यासाठी हाफ पॅन्ट, बरमुडा अशा वेस्टर्न कपडे घालणाऱ्यांना बंदी घालण्याचा निर्णय प्रशासनानं मागे घेतलाय. जी 24 तासनं या संदर्भातली बातमी दाखवल्यानंतर आता प्रशासनानं पुन्हा एकदा पत्रक काढून हा निर्णय मागे घेतल्याचं म्हटलेलं आहे. आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे यांच्याकडून. ज्ञानेश्वर, दर्शनासाठी आधी प्रवेश बंदी होती कपड्यांवरून आणि आता हा निर्णय मागे घेण्यात आलेला आहे, काय अधिक माहिती? हेमांगी, तुळजाभवानी संस्थांनी आपला जो निर्णय आहे की तुळजाभवानी मंदिरात प्रवेश करण्यासाठी तुम्ही वेस्टर्न पद्धतीचे कपडे घालू शकत नाही त्यावर बंदी घालण्याचा निर्णय अखेर मागे घेतलेला आहे आणि या सर्व प्रकरणावर आता खुलासा केलेला आहे. खुलासा करताना त्यांनी की मंदिरात पूजा करण्यासाठी पुजाऱ्यांना किंवा भाविकांना किंवा मंदिरात प्रवेश करताना कुठलाही निर्बंध घातला गेला नाही अशा पद्धतीचा खुलासा केलेला आहे. आज दिवसभर आपण जी 24 तासच्या माध्यमातून हे सगळं प्रकरण दाखवतो आहे, सगळ्या गोष्टी आपण उघड केलेल्या आहेत. दुपारी आपण प्रशासनाची ज्यावेळेस बोलणं झालं होतं आपलं त्यावेळेस त्यांना आपण वारंवार विचारत होतो की प्रशासनाची नेमकी भूमिका काय, मात्र प्रशासन आपली भूमिका स्पष्ट करायला तयार नव्हते. आपल्या बातमीच्या दणक्यानंतर खरं तर म्हणावे लागेल की प्रशासनाला हा खुलासा करावा लागलेला आहे आणि त्यांनी हा बंदीचा निर्णय मागं घेतला आहे. त्यांनी हा बंदीचा निर्णय जरी मागं घेतला असला तरी मंदिर परिसरामध्ये लावण्यात आलेले हे सूचनांचे फलक मात्र सध्या जैसे ते अवस्थेत आहे. नक्कीच धन्यवाद ज्ञानेश्वर आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. अंगप्रदर्शक, उत्तेजक आणि असभ्य कपडे घालणाऱ्यांना प्रवेश बंदी करण्याचे सूचना फलक लावण्यात आले होते मात्र त्या संदर्भातली अधिसूचना नव्हती आणि आता अशा प्रकारचे कोणतेही निर्बंध नाहीत हे पत्रक काढून मंदिर प्रशासनानं स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे हे सूचना फलक नक्की कुणी लावले हा प्रश्न सध्या उपस्थित होतोय. विकासाचा ध्यास म्हणजे 24